पोलीस प्रशासन नागपुरात गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे जनतेचे सेवक असलेले पोलीस कर्मचारीच भक्षक बनत असल्याचं स्पष्ट होत आहे. दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करणाऱ्यावर कारवाई करणारे पोलीसच कधी दारूच्या नशेत पोलीस वाहनाने धडक देताना समोर येतात, तर काल दारूच्या नशेत पोलिसांचा भोजनालयात तोडफोड करीत गोंधळ घालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत निमजे सावजी भोजनालयमध्ये जेवणाच्या कारणावरून तोडफोड केली, तसेच हॉटेल मालकाला मारहाण केली. मंगळवारी दुपारी 4 वाजता झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. रामचंद्र रोहनकर आणि भूषण अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. खुडकेश्वर हद्दीतील पिपळा फाटा परिसरात निमजे सावजी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नेहमी पोलीस कर्मचारी जेवण करायला जात असतात. खुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रामचंद्र रोहनकर आणि भूषण हे दोघंही दारूच्या नशेत निमजे सावजी हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी हॉटेल मालकाला जेवण करण्यास सांगितले व त्यावरून हॉटेल मालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.